आता हे मोठं भांड घेऊया ते पाण्यानं भरूया आणि पाण्याला उष्णता देऊया त्या भांड्यात तुकडे टाकून ठेवा जेव्हा आपण भांड्याला उष्णता देतो तेव्हा भांड्याचा तळाचा भाग आधी तापतो पण हे तुकडे वर कसे फिरायला लागले काही वेळानं हे तुकडे खाली जातात याचाच अर्थ उष्णता ही द्रव आणि वायूमध्ये स्थानांतरित होते जेव्हा पाणी हे त्याच्या तापमानापेक्षा जास्त तापमान असलेल्या भांड्याच्या किंवा वस्तूच्या संपर्कात आल्यानंतर ही ऊर्जा स्थानांतरित होते भांड्यातील पाणी जेव्हा भांड्याच्या उष्ण भागाच्या संपर्कात येते तेव्हा त्याचे तापमान वाढते आणि प्रसरण पावते हे पाणी कमी घनतेचे असते कारण ह्या पाण्याचे तापमान त्याच्या आजूबाजूच्या पाण्याच्या तापमानापेक्षा जास्त असते त्यामुळे ते हलके होते आणि वरच्या दिशेने जाते या हलके होऊन वर गेलेल्या पाण्याची जागा थंड आणि जास्त घनतेचे पाणी घेते आणि तेही तापते हे चक्र सतत चालू असते पाण्याप्रमाणे इतर द्रव आणि वायूही तसेच वर्तन करतात एक मेणबत्ती पेटवून घेऊया माझा हात मेणबत्तीपासून थोड्या अंतरावर आहे थोडं अंतर ठेवूया काही वेळानं असं जाणवतं की मेणबत्ती उष्णता देते आहे ही उष्णता हाताकडे कशी येते मेणबत्तीच्या जवळ असणारी हवा तापते आणि हलकी होते हलकी झालेली हवा वर जाते आणि माझ्या हाताच्या संपर्कात येते जेव्हा मेणबत्ती जवळची हलकी हवा वर जाते तेव्हा तिची जागा बाजूची थंड हवा घेते आता दोन भांडी घेऊया आपण भांड्यावर झाकण ठेवून त्याला भोग पाडू आता त्या भांड्यात थोडं गरम पाणी होतो त्यात थोडी शाई मिसळून त्याला गडद निळा रंग देऊया दुसऱ्या मोठ्या भांड्यात थोडं थंड पाणी घेऊ आपण जर लहान भांड मोठ्या भांड्यात ठेवलं तर काय होईल चला बघूया काय होतं ते तुम्ही बघू शकता की लहान भांड्यात असलेलं गरम पाणी बाहेर येऊ लागतं का तुम्हाला माहिती आहे की हलकी वस्तू घनतेने जास्त असलेल्या द्रवामध्ये तरंगते गरम पाणी थंड पाण्यापेक्षा हलके असते आता थंड पाणी लहान भांड्यात आणि गरम पाणी मोठ्या भांड्यात भरले तर काय होईल याचं निरीक्षण करा याचा निष्कर्ष सारखाच येईल का गरम पाणी थंड पाण्यापेक्षा हलके असते हे तुम्ही कसे ठरवू शकता चला एक कृती करून बघूया आपण एका लांब काचेच्या नळीमध्ये गरम पाणी भरले पाण्याचे तापमान सर्वसाधारण आहे जर त्या पाण्यात आपण शाई टाकली तर काय होईल शाई सगळीकडे पसरेल आता आपण एका लांब काचेच्या नळीमध्ये थंड पाणी घेऊ आता त्या भांड्यात थोडं गरम पाणी होतो आणि त्या पाण्यात शाईचे काही थेंब टाकले तर आधी थेंब जसे पाण्यात सगळीकडे पसरले तसेच ते आताही पसरतील का चला प्रयत्न करूया असं दिसतंय की शाईची घनता ही पाण्याच्या पृष्ठभागावर जास्त आहे का गरम झालेले पाणी जास्त हलके होते गरम पाण्याचा एक पातळ असा थर थंड पाण्यावर आलाय म्हणून जास्तीत जास्त शाही पाण्याच्या वरच्या थरात विरघळली आहे आता आपण असं म्हणू शकतो की गरम पाणी हे थंड पाण्यापेक्षा हलके असते गरम पाणी थंड पाण्यापेक्षा हलके असते असे आपण म्हणू शकतो का तुम्ही कसे सिद्ध कराल चला तर एक वेगळी कृती करूया एक कागद घेऊन तो वर्तुळाकार कापा त्याची एक लहानशी छत्री बनवूया त्याला एक लहानसा छेद देऊया त्याला काही पंख जोडूया जर आपण हे एका पेट्या मेणबत्तीवर धरले तर आपले कागदावरचे पंख हळूहळू लागतात याच कारण काय असेल आपण त्यांना फिरण्यासाठी कोणतेही बल वापरले नाही ते हवेमुळे फिरतात हवा तापली की गरम होते आणि हलकी होते कारण जास्त घनतेच्या बाजूच्या पदार्थामुळे हलक्या वस्तूची हालचाल होते मधली हलकी हवा ही जास्त जड अशा हवेने वेढलेली आहे हवेसारखे पाणी ही असेच वर्तन करते जेव्हा पाण्याला उष्णता मिळते तेव्हा पाण्यातही ते हवेसारखेच बदल होतात द्रवात आणि वायूमध्ये वहन घडून येते वहनासाठी द्रव किंवा वायूंचे माध्यम लागते वहन ही नैसर्गिक प्रक्रियेचा एक भाग आहे वातावरणातील वहन हे मूलगामी अशी भूमिका निभावत जागतिक हवामान प्रकार आणि हवामानातील नियमित बदल यासाठी वहन अत्यंत महत्वाची भूमिका बजावत पक्षी त्याच्या उंच उड्डाणासाठी या उष्ण हवेच्या प्रवाहांचा उपयोग करतात हवेचा हा उष्ण प्रवाह पक्ष्यांना उडण्यास मदत करतो सारांश अभिसरणाद्वारे उष्णता संक्रमण ज्याला बहुतेकदा अभिसरण असे म्हटले जाते ते द्रवपदार्थाच्या हालचालीमुळे होणारे उष्णतेचे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी होणारे संक्रमण होय द्रव आणि वायूंमध्ये उष्णता संक्रमण हे प्रामुख्याने अभिसरणाच्या स्वरूपात होते